नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते सध्या राजकीयदृष्ट्या जखमी अवस्थेत आहेत. ते दोन नेते तुम्ही ओळखलेच असतील. पहिले नाव शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे. दोघेही आपापल्या पक्षामध्ये बंडाचा सामना करत आहेत. दोघांच्याही आमदारांनी पलायन केलेलं आहे. अनेक खासदार पक्षातून निघून गेलेले आहेत. दोघांचीही सत्ता गेलेली आहे आणि दोघेही आपापल्या पद्धतीनं या बंडाचा सामना करत आहेत. आपला पक्ष टिकवायचा प्रयत्न करत आहेत. तर या दोघांना ज्या पद्धतीच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे, त्यातलं साम्य काय, त्यातला फरक काय, त्यातला विरोधाभास काय, आणि 2024 हे दोन्ही नेते आपला रिलेव्हन्स, आपला पक्ष टिकून ठेवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर या दोघांच्या जी परिस्थिती आहे, ती परिस्थितीमधलं नक्की कशा पद्धतीनं ते हाताळत आहेत याचा लेखाजोखा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे. सर्वात प्रथम उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही वयाचा आपण जरा जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांना जे बंड त्यांच्या पक्षात जे झालेलं आहे, ते वयाच्या त्यांना 63 वर्षी त्यांना ह्या बंडाचा सामना करावा लागत आहे. तर शरद पवार यांचं वय आज जवळपास 83 आहे आणि याही वयात ते आपला पक्ष टिकवण्याची मोठी शिकस्त करत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये हे खरं तर पहिलं बंड आहे. शरद पवारने स्वतः अनेक बंड केलेले आहेत, मात्र राष्ट्रवादीमधलं हे पहिलं बंड आहे. उद्धव ठाकरेंसाठी हे तिसरं बंड आहे. शिवसेनेमध्ये अनेक बंड झाली. त्यातलं छगन भुजबळांचं बंड झालं असेल, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी 4 महत्त्वाची बंड झाली. त्यातली 3 बंड जी झालेली आहेत, किंवा जो उद्धव ठाकरे जो पक्ष फुटलेला आहे, उद्धव ठाकरेंसमोर शिवसेना जी फुटलेली आहे, त्याच्यामध्ये सर्वात आधी नारायण राणे हे उद्धव ठाकरेंवर टीका करत पक्ष सोडून गेले. नंतर राज ठाकरे यांनी पक्ष सोडला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे. म्हणजे त्या पद्धतीनं जर पाहिलं तर शरद पवारांना आपल्याच पक्षात पहिल्यांदाच बंडाचा सामना करावा लागत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही तिसरी वेळ आहे. या न्यायानं जर पाहिलं तर बंडाचा अनुभव, बंड हाताळण्याचा अनुभव हा उद्धव ठाकरेंना जास्त आहे. यातला आणखीन एक महत्त्वाचा फरक आहे की यावेळी शरद पवार यांच्या घरातल्या व्यक्तीनं म्हणजे पुतण्यानंच बंड केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाबत अशी परिस्थिती नाही आहे. एका विश्वासू सहकाऱ्यानं त्यांची साथ सोडलेली आहे. या बंडाचं सगळ्यात मोठं जे साम्य आहे की या दोघांचे पक्ष भाजपनं फोडलेले आहेत. आणि ते पक्ष फोडताना कारणं, मात्र जे पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांनी वेगवेगळी कारणं दिलेली आहेत. अजित पवार जे शरद पवारांचे पुतणे आहेत, त्यांनी पक्ष जो फोडला त्याचं जे त्यांनी कारण सांगितलं की शरद पवार तुम्ही रिटायर केव्हा होणार, तुम्ही केव्हा थांबणार, तुम्ही वडीलकीच्या भूमिकेत, मार्गदर्शिका भूमिकेत केव्हा जाणार, असा सवाल विचारत त्यांनी शरद पवारांसमोर आव्हान केलं. तर एकनाथ शिंदे यांनी आमचा नेता हा घरकोंबडा झालेला होता, आमचा नेता हा कधी मुख्यमंत्री असताना मंत्रालयात येत नव्हता, आमचा नेता मातोश्रीवरनं किंवा फेसबुकवरनं कारभार करायचा, अशी टीका करत शिवसेनेची साथ सोडली किंवा शिवसेना हा पक्षच आपल्यासोबत नेला. या दोघांसाठी एक असं महत्त्वाचं आहे की या लोकांनी किंवा अजित पवारांनी एकनाथ शिंदेंनी बंड केलं, पण ते बंड म्हणत नाही आहेत. तर आमच्यासोबत जो पक्ष आलेला आहे तो पक्ष म्हणजेच मूळ पक्ष आम्ही आहोत. मूळची शिवसेना किंवा जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेंसोबत आहेत असा त्यांचा दावा आहे. आणि तसं निवडणूक आयोगाकडनं त्यांनी एक निकाल देखील त्यांच्या बाजूनं आलेला आहे. अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मीच आहे, माझ्यासोबत जे सगळे आलेले आहेत तीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा दावा केलेला आहे. त्याचा निकाल मात्र न्यायालयाकडून अद्याप यायचा आहे. म्हणजे दोघांनाही आपापला पक्ष, म्हणजे दोघांनाही उद्धव ठाकरे यांना देखील शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून हिनवलं जाते आणि उद्धव ठाकरे यांना शिल्लक सेनेचा सेनानायक किंवा सेनापती म्हणून हिनवलं जाते. म्हणजे दोघेही एका अर्थाने शिल्लक नेते झालेले आहेत. या बंडातलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे किंवा फरक या दोघांमधला की अधिकृत शिवसेना म्हणून निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना मान्यता दिलेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची न्यायालयीन लढाई अद्याप सुरू व्हायची आहे. दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी किंवा दोन्ही ज्या पार्टीज आहेत त्यांना नोटीस निवडणूक आयोगाने दिलेली आहे की मग त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची हा कायदेशीर निकाल
यायचं आहे. आता या बंडातलं शिवसेना आणि राष्ट्रवादी या बंडामधलं किंवा या उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांची बंड हाताळण्याची शैली मात्र पूर्णपणे वेगळी आहे. एकनाथ शिंदे जेव्हा सुरुवातीला सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले, सोबत 40 आमदार घेऊन गेले, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देखील आपल्यासोबत जवळपास 42 आमदार सोबत नेलेले आहेत, तरीही या दोघांची जी शैली आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. जेव्हा एकनाथ शिंदे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, जेव्हा ते मुंबईमध्ये परत येतील तेव्हा मुंबईमध्ये रक्ताचे पाट वाहतील असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेला होता. दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र आपल्या विरोधात ज्यांनी बंड केलेला आहे त्यांच्या विरोधात अजिबात आक्रमक भाषा वापरलेली नाही, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी तर बंडखोरांना आपले दरवाजे बंद केलेले आहेत, म्हणजे ते त्यांची आपल्यासमोर याची हिंमत देखील नाही असा ठाकरेंनी दावा केलेला आहे. या उलट शरद पवारांनी आपली चर्चेची जी दारं आहेत ती उघडी ठेवलेली आहेत. म्हणजे अजित पवारांनी शपथविधी घेतला, त्यांच्यासोबत 8 मंत्री गेले, तरीही आहे 8 च्या 8 मंत्री किंवा 9 मंत्री अजित पवारांसोबत शरद पवारांना भेटायला गेले, त्या दोघांमध्ये संवाद घडला. शरद पवार काय बोलले याच्यापेक्षा शरद पवारांनी या नेत्यांना आपल्या जवळ येऊन दिलं ही सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठाकरे आणि पवार यांच्यामध्ये राहिलेलं आहे. त्यामुळे दोघांच्याही हाताळणीमध्ये हा फार मोठा फरक राहिलेला आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्याचं जे राजकारण आहे हे थोडंसं एक नेत्यांचं राजकारण असतं, तर शिवसेनेचं राजकारण हे कार्यकर्त्यांचा फाटक्या कार्यकर्त्यांचं असतं आणि ते आक्रमक असतात, ते स्वाभाविकपणा आहे. दुसरी गोष्ट, शरद पवार यांच्या घरातीलच पुतण्या फुटल्यामुळं त्यांना आक्रमक भाषा वापरण्यामध्ये पण अडचण येत असावी, तर उद्धव ठाकरे यांच्या घरातलं कोणी फुटलेलं नाही आहे, त्यामुळं स्वाभाविकच एकनाथ शिंदे यांना गद्दार, खोकेबाज, खंजीर खुपसणारे, नालायक अशा बऱ्याच उपमा शिवसेनेचे नेते वापरतात. तर या उलट अजित पवार किंवा त्यांच्या ज्यासोबत जे नेते आहेत त्यांच्या विरोधात गद्दार नाही, बंडखोर नाही किंवा असा कोणताही वावगा शब्द खुद्द शरद पवारांनी वापरल्याचं दिसून येत नाही. याउलट मात्र उद्धव ठाकरे हे देखील जोरदार टीका करत असतात आणि मी यांना काय कमी केलं अशा प्रकारची भाषा वापरत असतात. शरद पवार मात्र यांनी अद्याप तरी तशी भाषा वापरली नाही. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना ज्या बंडाचा सामना करावा लागत आहेत त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे अजित पवार यांनी जे बंड केलेलं आहे ही शरद पवारांचीच खिळी आहे असा समज अद्याप दूर झालेला नाही आहे. हे शरद पवार आणि अजित पवार हे कधी एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे किंवा अजित पवारांना शरद पवारांनीच भाजपकडे पाठवलेला आहे असाही समज आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे याच्याबाबत हा अजिबात समज नाही आहे. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याशी जुळून घेतील अशी कुठलीही सूत्रांची शक्यता व्यक्त होत नाही किंवा तशी परिस्थिती देखील नाही. मला वाटतं सगळ्यात मोठा फरक या दोघांच्या परिस्थितीमध्ये आहे. यानंतर शरद पवारांचा जो वारस आहे, राजकीय वारसदार जो आहे, तो अजित पवार की सुप्रिया सुळे असा मोठा वाद या बंडामागे होता आणि मला वाटतं त्यातनंच अजित पवार यांनी हे पाऊल उचललं. आणि अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा वारसदार कोण याचा निकाल लागलेला नाही आहे. शरद पवारांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण, तर खुद्द त्यांनीच उत्तर दिलं होतं की शरद पवार. शिवसेनेबाबत मात्र तशी अजिबात म्हणजे संशय नाही आहे. उद्धव ठाकरे यांचा पुढचा राजकीय वारसदार ठरलेला आहे आणि तो म्हणजे आदित्य ठाकरे. उद्धव यांच्या खालोखाल आदित्य हेच पक्ष सांभाळतील असं सगळं समज आहे किंवा उद्धव ठाकरे यांनी हळूहळू सूत्रे आदित्य यांच्याकडे देण्यास केव्हा सुरुवात केलेली आहे. त्यामुळं पुढचं जी रणनीती आहे त्या रणनीतीमध्ये शरद पवार हे राष्ट्रवादीतली महत्त्वाची भूमिका बजावतील, मात्र शिवसेनेमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरे हे दोघे मिळून भूमिका बजावतील असं सध्या चित्र आहे. शरद पवारांकडील अनेक महत्त्वाचे नेते हे आता भाजपसोबत गेलेले आहेत. शरद पवारांकडे स्वतः सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार असे फायरब्रँड किंवा एक करिश्मॅटिक थोडंफार प्रभाव असलेले नेते म्हणजे आपण ज्यांची गणना होते असे चारच नेते असल्याचं सध्या तरी दिसून येते. त्या तुलनेत शिवसेनेकडे
विनायक राऊत, संजय राऊत, अरविंद सावंत, ओम राजे निंबाळकर अशी खासदार मंडळी आणि भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासारख्या अनेक वक्त्यांची फौज ही आपल्याला शिवसेनेकडे दिसून येते. राष्ट्रवादीचा जो सगळा मतदार आहे किंवा राष्ट्रवादीचं जो जी सगळी मतदार आहे, शरद पवारांना मानणारा जो वर्ग आहे, तो ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. या उलट मुंबई ठाणे पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. या दो शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची समसमान जी ताकद आहे ती मराठवाड्यामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे. विदर्भामध्ये मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही सध्या कमकुवत आहेत अशी एकूण परिस्थिती आहे. बंड झाल्या झाल्या शरद पवार हे पुन्हा कामाला लागले. त्यांनी नाशिकमध्ये दौरा घेतला, कार्यकर्त्यांना भेटी सुरू केल्या. हे जे 9 मंत्री आहेत, या 9 मंत्र्यांना ज्यांनी राष्ट्रवादी सोडलेली आहे, राष्ट्रवादी फोडलेली आहे, या 9 मंत्र्यांना नामोहरण कसं करता येईल यासाठीची रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे. त्या तुलनेत अजून उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी रणनीती, कागदावरची रणनीती अद्याप दिसून येत नाहीत. मला वाटतं ती रणनीती जेव्हा निवडणुका जाहीर होतील, ज्या पद्धतीचे जागा वाटप हे महायुतीमध्ये होईल, त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या रणनीतीला आणखीन बर येईल. पण सध्या तरी शरद पवार यांचं जे रणनीती आहे ही 9 लोक आणि भाजपमधले जे नाराज लोक आहेत त्यांना घेण्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र अद्याप तशी तयारी सुरू केलेली नाही आहे. शरद पवार फ्रंटवर राहून थेट लोकांमध्ये जाऊन संबंधित मतदारसंघामध्ये जाऊन आपली बाजू मांडत आहेत. उद्धव ठाकरे यांना वर्ष 6 वर्ष संधी मिळालेली आहे. मात्र ज्या पद्धतीनं जनते जायला हवं, ज्या पद्धतीनं सहानुभूतीचा फायदा घ्यायला हवा, तो मात्र त्यांना अद्याप उठवता आलेला नाही आहे. काही दिवस सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे यांच्या यात्रा निघाल्या, मात्र स्वतः उद्धव ठाकरे यांचा जो महाराष्ट्रव्यापी जो दौरा आहे तो अद्याप झालेला नाही आहे. मला वाटतं पावसाळ्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवात होईल. या दोन्ही नेत्यांना जर 2024 आपली ताकद जर आजमून करायची असेल तर या दोन्ही नेत्यांना एकत्र यावं लागेल ही वस्तुस्थिती आहे. तर त्यांची जी मदार असेल ती मदार असेल भावनेचं राजकारण खेळण्यावरती. लोकांना, त्यातही भारतीय मतदारांना बंड म्हणा किंवा पक्ष फुटणं याविषयी थोडी चीड आहे. आणि जे मूळचे लोक आहेत त्यांना अनेकदा मतदार साथ देतात असा अनुभव आहे. यावेळेस त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडाचं राजकीय गणित कसं सुटेल हे या निमित्तानं पाहायला हवं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दोघांनाही जो मोठा आधार आहे त्यांच्या सहानुभूतीदारांचा आणि दुसरा मुस्लिम मतदारांचा. ज्या पद्धतीनं भाजपनं हिंदू किंवा हिंदुत्व असा एक नारा लगावलेला आहे, हिंदुत्वाचे भारवाही आम्हीच आहोत अशा ज्या पद्धतीनं रणनीती आखलेली आहे, त्या विरोधात मुस्लिम मत वळवण्याची रणनीती ही पवार आणि उद्धव ठाकरे यांची असेल. याशिवाय SC ST जी मतं भाजपवर नाराज आहेत ती मतं वळवण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र येतील. इंडियामध्ये आजही हे दोन्ही नेते आता एकत्र आलेले आहेत. 2024 शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस, तर विरोधात महायुतीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप असा सामना 2024 रंगणार आहे. तुम्हाला आधी म्हटलं त्या पद्धतीनं सहानुभूतीदार मुस्लिम मतदान आणि SC ST मतदान यावर त्यांचा बऱ्यापैकी भर असेल. मराठा वोट बँक जी आहे ती शरद पवारांच्या मागे आत्तापर्यंत उभी राहिलेली आहे. ती यावेळेस उभी राहील की नाही याचा देखील अभ्यास मला वाटतं पवार करत असतील आणि त्या दृष्टीने ते रणनीती आखतील. मुंबईमध्ये जर शिवसेनेनं ताकद ठेवली तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा करिश्मा जर चालला तर ती शिवसेनेसाठी लाभदायक बाब ठरू शकेल. ज्या पद्धतीची युती या ठाकरे पवार आणि काँग्रेसची होईल तर एकमेकांना पूरक अशी ती युती होऊ शकते. आधी म्हटलं त्या पद्धतीनं मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, विदर्भामध्ये दोघांची ताकद कमी आहे आणि तिथं काँग्रेस चांगला आहे. तर त्या पद्धतीनं ते रणनीती आखू शकतात. तर इकडे भाजप त्यांना त्याच पद्धतीनं टप्पर देऊ शकतं. एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये प्रबल आहेत, अजित पवार यांना पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला पाठिंबा आहे, त्या पद्धतीनं ते रणनीती आखतील. पण तर 2024 निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी जीवन मरणाची लढाई अशा पद्धतीनं ते असणार आहे. त्यांना सत्ता मिळवण्यापेक्षाही किंवा सत्तेत येण्यापेक्षाही आपला पक्ष टिकवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि यातूनही ते जर सत्तेत आले तर तो मोठा चमत्कार होऊ शकेल. आणि तो चमत्कार घडेल की नाही यासाठी आपल्याला 2024 वाट पाहावी लागेल. असेच
राजकीय विश्लेषण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी।